सांगलीतल्या संजय गांधी निराधार योजनेचं कामकाज अप्पर तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करावं अशी मागणी अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी केली आहे. जुन्या कार्यालयात अप्पर तहसीलदाराचं कामकाज चालू झाल्याने तिथेच या योजनेचं काम सुरू करावं अशी विनंती ज्योती आदाटे यांनी समितीच्या सदस्यांना केली आहे. सर्व लाभार्थ्यांना मंजुरीची पत्र स्वतः अध्यक्ष आणि समिती सदस्यांच्या हस्ते सुपूर्त केल्यानं लाभार्थ्यांना आणि प्रशासनाला झालेला आमूलाग्र बदल जाणवला. तसंच सर्व लाभार्थ्यांना आवाहन केलं की कोणीही दलालांना पैसे द्यायचे नाहीत, कोणीही त्रास देत असल्यास समितीशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं, जेणेकरून या योजनेचे लाभार्थी दलालमुक्त आणि भयमुक्त व्हावेत यासाठी प्रत्येक भागात मेळाव्याचं आयोजन करावं, ज्यामुळे लाभार्थ्यांना कागदपत्राची पूर्तता स्वतः करता येईल. शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, तरी सर्व संघटना आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात मेळाव्याचं आयोजन करावं असं आवाहन करण्यात आलं. यावेळी समितीच्या सदस्या सौ अनिता निकम, बिपिन कदम, संतोष भोसले, तलाठी एम आय मुलानी, एस एम खातीब उपस्थित होते. त्या पहिल्या बैठकीतच आम्ही 47 प्रकरण मंजूर केली, पण हे 47 लोक कोण आहेत त्यांना प्रत्यक्षात आम्हाला भेटणं गरजेचं होतं. प्रत्येक व्यक्तीला आम्ही समितीच्या माध्यमातून मंजुरीची पत्र दिली आणि त्यांना सूचना केल्या की तुम्ही एजंटना बळी पडू नका, एजंटना कुठंतरी चाप लावला गेला पाहिजे. आमच्या असं निदर्शनात आले की एजंट लोक बँकेत जाऊन पैसे काढतात हे निदर्शनात आले, याला कुठंतरी चाप असला पाहिजे. म्हणून बिपिन कदम, संतोष भोसले आणि निकम मॅडम यांनी सगळ्या लाभार्थ्यांना सूचना दिलेली आहे आणि त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही कुठल्याही एजंटना न बळी पडता स्वतंत्रपणे काम करा, इतरांना सुचवा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कशी मदत होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम आहेत, त्यासाठी आम्ही नामदार जयंत पाटील साहेबांना सर्व सदस्य समिती म्हणून आम्ही त्यांच्या पुढे प्रश्न मांडलेलेच आहेत. आम्हाला ह्या ठिकाणी आता बघितलं आम्ही आतोनात अपंग अंध लोक या ठिकाणी आली होती पत्र न्यायला, पण सांगलीहून इथपर्यंत यायला त्यांना किती त्रास झाला असेल. अगदी सांगलवाडीचा एखादा लाभार्थी असेल तर त्याला इथपर्यंत यायला अतोनात त्रास होतो. त्यासाठी आम्ही सर्व समितीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आम्ही परवा निवेदन दिलं, जयंत पाटील साहेबांना सांगितलं की इथलं हे जे कार्यालय संजय गांधी निराधार योजनेचं ते कार्यालय अप्पर तहसीलदार म्हणजे आपलं जे मध्यवर्ती कलेक्टर ऑफिस होतं पूर्वीचं त्या ठिकाणी अप्पर तहसीलदारकडे हलवावं, त्यांनी मान्यता दिलेली आहे. आम्ही ओळखपत्रासंदर्भात सुद्धा कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे, त्यांनीही सांगितले जेणेकरून आम्हाला आमचं ओळखपत्र दाखवून त्यांना सांगता येईल, आम्हाला मदत करता येईल. कारण ते घाबरलेले आहेत लोक, त्यांना वाटते हे एजंट आहे त्यांना किती पैसे द्यावं लागेल काय ह्या भीतीपोटी आहेत. तर त्यांनी निर्भयपणे या ठिकाणी ह्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यावा आणि एजंट मुक्त व्हावं ही आमची भावना आहे. आतापर्यंत जे काही घडलं त्याला कुठंतरी चाप लागेल यासाठी आमचा प्रयत्न आहे.